एक्झिट पोलनुसार उत्तर महाराष्ट्रात नक्की कोण सरशी मारतय आणि कोण तोंडावर आपटतय हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महा एक्झिट पोल या आमच्या इलेक्शन स्पेशल सेगमेंटमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. सगळ्यात पहिला जिल्हा येतो तो म्हणजे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलगुवामध्ये केसी पाडवी, नंदुरबारचे विजयकुमार गावित हे एक्झिट पोलनुसार आघाडीवर दिसत आहेत. शहाद्यामध्ये राजेंद्र गावित, नवापूरचे भरत गावित या एक्झिट पोलनुसार जिंकताना दिसत आहेत. थोडक्यात काँग्रेसच्या बाजूने झुकलेला लोकसभेचा निकाल यंदा विधानसभेलाही कंटिन्यू पाहायला मिळतोय. एक्झिट पोलनुसार नंदुरबार मधील 4 पैकी काँग्रेस 2, भाजप 1 तर शिवसेना शिंदे गट 1 जागावर जिंकताना दिसते. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील शहर मधून अनिल गोटे गढाच्या चिन्हावर सिंदखेडामधून संदीप बेडसे एक्झिट पोलनुसार जिंकतायत. तर शिरपूर मतदारसंघाची लढत मात्र अटीतटीची होताना दिसते. साक्रीत काँग्रेसचे प्रवीण चौरे यांच्या बाजूनं एक्झिट पोल झुकलेला दिसतोय. मंजुळा गावित आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. शिरपूर मतदारसंघात यंदा भाजपचे आमदार काशीराम पावरा प्लस मध्ये जाताना दिसत आहेत. एक्झिट पोल नुसार धुळ्यातील 5 पैकी भाजपला 1, काँग्रेसला 2, उद्धव ठाकरे गट 1 आणि शरद पवार गट 1 अशा जागा सध्या मिळताना दिसत आहेत. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगावचा. जळगाव जिल्ह्याच्या 11 जागांवर ही बरीच टशन पाहायला मिळाली. नुकत्याच हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार इथल्या सर्वच्या सर्व 11 जागांचं चित्र स्पष्ट झालंय. त्यामध्ये चोपड्यातून उद्धव ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे, रावेरमधून धनंजय चौधरी हे विजयी होताना दिसत आहेत. अर्थातच चौधरी यांची चौथी पिढी या एक्झिट पोलनुसार विधानसभेत प्रवेश करताना दिसेल. भुसावळमध्ये मात्र भाजपच्या संजय सावकारे यांना पराभवाचा दणका देत काँग्रेसचे राजेश मानवतकर यांच्या बाजूनं पोल झुकलेला दिसतोय. जळगाव शहरमध्ये सुरेश भोळे हे आपली आमदारकी वाचवताना दिसत आहेत. मात्र ग्रामीणमध्ये धक्कादायकरित्या गुलाबराव पाटील यांना गुलाबराव देवकर एक्झिट पोलमध्ये वरचढ ठरताना दिसत आहेत. सोबतच अमळनेरमधून अजित पवार गटाचे अनिल पाटील, पाचोळ्यामधून वैशाली सूर्यवंशी, जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या बाजूनं एक्झिट पोल आलेला आहे. मात्र भाजपचे संकट मोचक समजल्या जाणाऱ्या गिरीश महाजन यांचे संकट मोचक म्हणून ओळख असणारे मंगेश चव्हाण यांच्यापेक्षा उन्मेष पाटील यांना वरचढ ठरताना दिसत आहेत. मुक्ताई नगरमध्ये 2019 पराभवाचे उठ्ठे काढत नाताभाऊ किमान एक्झिट पोल पुरते तरी आपल्या कन्येला म्हणजेच रोहिणी खडसे यांना विधानसभेवर पाठवताना दिसतात. एक्झिट पोलनुसार जळगावमधील 11 पैकी शरद पवार गट 3, उद्धव ठाकरे गट 3, काँग्रेस 2, भाजप 2, अजित पवार गट 1 जागेवर एक्झिट पोलमध्ये जिंकतोय. पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. राज्यातील सर्वात महत्वाचा जिल्हा म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखलं जातं. त्यामुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील एक्झिट पोलचे आकडे सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहेत. नाशिक ग्रामीणमधील सर्वात महत्वाचा मतदारसंघ येतो तो म्हणजे येवला. येवला मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाची झळ बसली आहे असं एक्झिट पोलच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. त्यांचे विरोधक माणिकराव शिंदे हे तुतारीकडून विजयी होत आहेत असा एक्झिट पोलचा अंदाज सांगतोय. त्यानंतर दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे नांदगावचा. विद्यमान आमदार सुहास कांदे हे समीर भुजबळ यांना पराभूत करून दुसऱ्यांदा आमदार बनतायत. तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार दादा भुसे यांचा विजय फिक्स समजला जातोय. आमदार भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे उद्धव ठाकरे गटाचे अद्वै हिरे हे यंदाही पराभूत होताना दिसत आहेत. तर मालेगाव मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघात विद्यमान आमदार मौलाना मुक्ती मोहम्मद इस्माईल हे दुसऱ्यांदा विजयी होताना दिसत आहेत. तर बागलांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण या विजयी होताना दिसत आहेत. कळवण मतदारसंघात आमदार नितीन पवारांचा यंदा कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार जे पी गावित हे पराभव करत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येते. यानंतर कांदा उत्पादक मतदारसंघ म्हणून ज्या मतदारसंघांना ओळखलं जातं त्या चांदवडमध्ये राहुल आहेर हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत. सिन्नरमध्ये अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यंदा हॅट्रिक मारताना दिसत आहेत. निफाड मतदारसंघाचे विद्यमान आमदार दिलीप बनकर आहेत. त्यांचा यंदा उद्धव ठाकरे गटाचे अनिल कदम पराभव करत असल्याचा एक्झिट पोलमधून पुढे येतोय. दिंडोरीत अजित पवार गटाकडून आमदार नरहरी झिरवाळ यांचेही यंदा आमदारकी फिक्स समजली जाते. तर देवराळीत उद्धव ठाकरे गटाचे योगेश घोलप यांना आमदारकीचा गुलाल लागतोय. तर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार हिरामन खोसकर आणि लकीभाऊ जाधव यांच्या लढतीत हिरामन खोसकर हे विजय होत आहेत. नाशिक शहरातील मतदारसंघाचा एक्झिट पोल पाहिला तर नाशिक पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार राहुल डिकले हे दुसऱ्यांदा आमदार होत आहेत असं एक्झिट पोल मधून समोर येतोय. तर नाशिक पश्चिम मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर हे आमदार सीमा हिरे यांचा पराभव करत नाशिक पश्चिमचे आमदार बनतायत. तर नाशिक मध्य मतदारसंघात आमदार देवयानी फरांदे या हॅट्रिक करतील असं एक्झिट पोल मधून समोर येतोय.
एक्झिट पोलनुसार शरद पवार गट 2, अजित पवार गट 3, उद्धव ठाकरे गट 3, भाजप 3, एकनाथ शिंदे गट 2, एमआयएम 1, सीपीएम 1 जागा जिंकेल असं एक्झिट पोलचा आकडा सांगतोय. तर असा आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यातील एक्झिट पोलचा अंदाज.